वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध, 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन। भूमी पेडणेकर भूमी ठरलेल्या साचांच्या पलीकडचे सिनेमे निवडते, वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडते। तिच्या या कामाचे विशेष कौतुक केलं जातं। ती बिंदास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे। तिने एका मुलाखतीत तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला। लहानपणी तिच्यासोबत छेडछाड झाल्याचं भूमी पेडणेकर हिने सांगितलं आहे। या घटनेचा तिच्यावर आजही परिणाम असल्याचा भूमीने सांगितलं। भूमी पेडणेकरचा भक्षक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भूमीचा एक इंटरव्ह्यू झाला। या इंटरव्ह्यूमध्ये तिने खुलासा केला आहे। मला आजही तो दिवस लक्षात आहे, तेव्हा वाद्र्यात एक जत्रा भरली होती। मी तेव्हा खूपच लहान होती, तेव्हा मी 14 वर्षाची होते। मी माझ्या घरच्या लोकांसोबत या यात्रेत गेले होते। मी तेव्हा चालत होते, तेव्हा माझ्या पाठीवर कुणीतरी चिमटे घेत होते। वारंवार मला हा स्पर्श केला जात होता। तेव्हा मला कळत होते की माझ्यासोबत काय होत आहे। जेव्हा मी मागे वळून पाहिलं तर तेथे कुणी नव्हतं। तेव्हा माझ्यासोबत माझ्या बिल्डिंगमधील इतर मंडळीसुद्धा होती, असं भूमीनं सांगितलं। जेव्हा माझ्यासोबत ही गोष्ट घडली तेव्हा मी कुणाला काही बोलले नाही, कारण त्यावेळी मला खूप मोठा धक्का बसला होता। मला तेव्हा कळत नव्हतं की माझ्यासोबत नेमकं काय झालं आहे ते, पण तेव्हा मला झालेला स्पर्श आजही लक्षात आहे। कारण अशा गोष्टी तुमचं शरीर कधीही विसरत नाही। अशा गोष्टी घडल्याने तुमच्या आयुष्यावर आघात होतो। हा एक असाच धक्का असतो ज्यातून तुम्ही कधीही बाहेर येत नाही, असं भूमीने यावेळी सांगितलं। भूमीचा भक्षक हा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे। नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। ही घटना एक सत्य कथेवर आधारित आहे। या सिनेमेच्या चित्रपटाने अंगावर काटा उभा राहतो। या सिनेमेत भूमी एक महिला रिपोर्टरची भूमिका साकारली आहे, जी शोल्टर होमच्या नावाखाली मुलीवर होणाऱ्या गुन्ह्यांना उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहे। सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय। पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट। चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।